नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूपच मस्त असा नाश्ता बनवूया. तर यासाठी इथे मी 1.5 कप बेसन घेतलं आहे. मी इथे मेजरिंग कपने 1.5 कप बेसन मोजून घेते. तुम्ही घरातली एखादी मोठी वाटी सेट करून तिने 1.5 वाटी इथे बेसन मोजून घ्या. वजनाने हे बेसन 150 ग्रॅम आहे. मार्केटमध्ये जे रेडी बेसन मिळतं तेच इथे मी वापरते. हे बेसन आपल्याला आधी चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे याच्यातल्या सगळ्या गुठळ्या निघून जातील आणि बेसन अगदी हलकं होईल. तर या रेसिपीसाठी बेसन चाळून घेणं खूप गरजेचं आहे. इथे मी सगळं बेसन चाळून घेतलं आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी इथे 1/2 चमचा मीठ घालते आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. 2 चमचे यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. मी एका मोठ्या लिंबाचा रस इथे घेतला आहे. यानंतर यामध्ये 1/2 चमच्याच्या अर्धी इतकी हळद घालायची आहे. जर तुम्ही चिमटीने मोजत असाल तर 2 चिमूट इतकीच हळद यामध्ये घालायची आहे. यापेक्षा जास्त हळद इथे घालू नका. आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेलामुळे आपला नाश्ता आतपर्यंत छान सॉफ्ट व्हायला मदत होईल. नेहमीचा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्यानेच इथे 2 चमचे तेल मोजून घेतलं आहे मी. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळं असं छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला 1 कप पाणी घेते. यातलं थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी इथे 1/2 कप पाणी घातलं. आता मिक्स करूया आणि अगदी स्मूथ असं पीठ तयार करून घेऊया. यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नाहीत. सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात. तर इथे मी आणखी थोडं पाणी घातलं आहे. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर हे पहा, असं करून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ झालं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. असं रिबीनसारखं हे पडतं आहे. तर हे बनवण्यासाठी मला इथे 1 कपातलं पहा 2 चमचे पाणी इतकं शिल्लक राहिलं आहे. तर यापेक्षा तुम्हाला थोडंसं पाणी कमी जास्त लागू शकतं, पण तुम्ही याची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा. अशी रिबीनसारखी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी या रेसिपीसाठी. यापेक्षा पातळ किंवा घट्ट तुम्ही करू नका. तर असं हे पीठ आता तयार करून घेतलं आहे. आता हे आपण झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिटांसाठी. पीठ आपण असं सेट होण्यासाठी ठेवलं आहे. तोपर्यंत इथे मी इडलीचं भांडं घेतलं आहे. याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया. तर इथे दोन्ही भांडी मी ग्रीस करून घेतले आहेत. याबरोबरच इथे मी आता कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे. तर झाकून हे आपण असंच गरम करून घेऊया. पाणी गरम होतं आहे. तोपर्यंत इथे पहा, साधारण आता 15 मिनटं झाली असतील. आपण हे पाहूया. तर या पिठामध्ये आता 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. इथे मी रेग्युलर घेतलं आहे. तुम्ही लेमन फ्लेवरचं घेतलं तरी चालेल. मिक्स करून घेऊया. इनोऐवजी तुम्ही 1/2 चमचा बेकिंग सोडा घातला तरी चालेल. इनो घातल्यानंतर लगेचच पीठ हे पहा कसं हलकं झालं आहे. तर आज याची आपण ढोकळा इडली बनवणार आहोत. तर इथे मी एकत्रच सगळी इडली बनवणार आहे, म्हणून मी एकत्र सगळ्या पिठामध्ये 1 चमचा इनो घातला. तुम्ही जर 2 बनवणार असाल तर हे पीठ तुम्ही 2 भागामध्ये डिवाइड करा आणि प्रत्येक भागामध्ये 1/2 चमचा इतका इनो घाला. आता हे आपलं तयार पीठ मी इडलीच्या भांड्यामध्ये घालते. तर दोन्ही भांडी मी इथे भरून घेतलेत. आता आपण ही इडली वाफवण्यासाठी ठेवूया. तर इथे हे पाणी आपण जे गरम करायला ठेवलं होतं ते छान गरम झालं आहे, उकळी आले पाण्याला. तर यामध्ये आता आपण इडलीचा स्टँड ठेवूया. झाकून आता ही इडली आपल्याला 8 ते 10 मिनटांसाठी वाफवून घ्यायची आहे. आणि जे उरलेलं पीठ होतं ते इथे मी वाट्यांमध्ये घालते. या वाट्या मी आधी ग्रीस करून घेतल्यात. तर या वाटीमध्ये सुद्धा आपण अशी ही वाटी इडली बनवू शकतो. तर इथे आता या वाट्या मी अशा 1/2 भरून घेतल्यात.
इथे आता मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये मी एक स्टँड उलटा करून ठेवला आहे आणि त्यावरती एक प्लेट ठेवली आहे. यावरती आता या वाट्या ठेवायच्या आहेत आणि झाकून हे आता आपल्याला 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर इथे साधारण 10 मिनटं झाली आहेत, आपली इडली तयार आहे का पाहूया. पाहू शकता अगदी मस्त अशी ही इडली फुगली आहे, आकाराने दुप्पट झाली आहे. तर इडली आपली शिजली आहे का पाहण्यासाठी टूथपिक किंवा अशी सुरी इन्सर्ट करून बघायची आहे. तर पहा अगदी क्लीन आली आहे सुरी, म्हणजे इडली आपली आतपर्यंत छान शिजली गेली आहे, अजिबात कच्ची नाही आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ही इडली पूर्ण थंड करून घ्यायची आहे. तर ही जी वाटीमध्ये आपली इडली होती तीसुद्धा आपण 8 मिनटानंतर पाहूया. तर हीसुद्धा छान शिजली आहे इडली, गॅस बंद केला आहे, आता आपण इडली थंड करून घेऊया. तर इथे इडली पहा थंड झाली आहे, पूर्ण थंड झाल्यानंतरच ही इडली आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपण इडलीवर घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. तर इथे फोडणीसाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये भरपूर कढीपत्ता घालायचा आहे. साधारण 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातली. यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून यामध्ये घातल्या आहेत. मिरच्या आपण तेलावरती परतून घेऊया 1 ते 2 मिनटं. आता यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचा आहे आणि आता यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे. पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत यामध्ये मी 1 चमचा साखर घातली आणि इथे आता थोडंसं मी यामध्ये मीठ घालते आहे. 1/2 चमचा मीठ घातलं. हे मिक्स करून घेऊया आणि इथे पहा पाण्याला उकळी आली आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. आपली इडलीसुद्धा इथे थंड झाली आहे. तर ही आपली ढोका इडली तयार आहे. पाहू शकता अगदी मस्त हलकी फुलकी होते. अगदी जाळीदार अशी ही इडली तयार झाली आहे. तर याच रेसिपीने तुम्ही नेहमीचा ढोकळासुद्धा बनवू शकता. तर इथे इडली पहा किती मस्त हलकी झाली आहे. तर या इडल्या आपण सगळ्या काढून घेऊया. आता प्लेटमध्ये ठेवताना या इडल्या आपल्याला अशा उलट्या ठेवायच्या आहेत. खालच्या बाजूने या इडलीला मस्त अशी जाळी आली आहे पहा. तर ह्या अशा सगळ्या आपण लावून घ्यायच्या आहेत आणि मग यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे. तर अशा उलट्या ठेवल्यामुळे आतपर्यंत याच्या फोडणी जाते आणि आतपर्यंत ह्या इडल्या छान सॉफ्ट होतात. तर इथे सगळ्या इडल्यांवरती मी ही फोडणी घातली. दिसायला अगदी मस्त दिसते ही इडली आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते. यावरती थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आणि यानंतर थोडंसं इथे मी ओलं खोबरं घालते. तर ही मस्त अशी ढोका इडली तयार आहे. इथे जी आपण वाटीमध्ये जे वाफवलं होतं मिश्रण, वाटीमध्ये जो ढोकळा बनवला होता तो सुद्धा तयार आहे. त्यावरती सुद्धा इथे मी फोडणी घालते. तुम्ही इडलीच्या मोल्डमध्ये बनवू शकता किंवा अशा वाटीमध्ये सुद्धा हा ढोकळा बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.